राज्य सरकार ने हॉटेल सुरू करण्याला दिलेल्या परवानगीनंतर ठाण्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। ठाण्यामध्ये व्यावसायिकांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केला। येत्या 15 ऑगस्ट पासून रात्री 10 पर्यंत आता हॉटेल्स सुरू राहणार आहेत। आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून हॉटेल्स व्यवसायावर अनेक निर्बंध होते। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा पार्सलला परवानगी होती, दुपारी 4 वाजेपर्यंत हॉटेल सुरू करण्याला परवानगी होती, मात्र आता हॉटेल्सना 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांनी या सगळ्याचा आनंद साजरा केला। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। शिर्डीमध्ये आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने मंदिराला साकळ प्रदक्षिणा घालून आंदोलन करण्यात येणार आहे। कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल केले जात आहेत। दुकानं, बार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र मंदिर अजूनही भाविकांसाठी बंद आहेत। शिर्डीतील साई मंदिर परिसर आणि पंचक्रोशीतील अनेक व्यापाऱ्यांचा रोजगार मंदिर आणि भाविकांवर अवलंबून आहे, मात्र मंदिर बंद असल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत। साई समाधी मंदिर न उघडल्यास हे आर्थिक संकट आणखी गडद होईल, त्यामुळे भाविकांसाठी मंदिर खुलं करण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। राज्य सरकारला जाग यावी आणि साई मंदिर खुलं करावं या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाकडून साई मंदिराला प्रदक्षिणा घालून साकडं फेरी आंदोलन करण्यात येणार आहे।